नमस्कार मित्रांनो, आता आपण बघू शकतो. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे डे टू किंवा दुसऱ्या दिवसाचा पार्ट टू आता मी रेडीच्या गणपतीच्या देवळाकडच्या इथे चालू करतो आहे. आपला आपण मागे बघू शकतो, आपण गाडी पार्किंगला लावली आहे आणि इथे समोर आपण रेडीचं गणपतीचं देऊळ बघू शकतो. तर आपण आता हार वगैरे घेऊया आणि गणपतीच्या देवळात जाऊ. हे बघा, आपण ह्या ताईंकडनं आता हार घेतो आहे जास्वंदीचा. किती 10 ना? चला आता आपण देवळाकडे जाऊया. बघा, खाली आपण देवळाच्या इथे चाललो आहे. पूर्ण देवळाचा परिसर बघू शकतो आपण. रेडीचं देऊळ म्हणजे पूर्ण बघून घ्या. रेडीच्या देवळाचा पूर्ण परिसर हा जास्वंदीचा हार आपण घेतलेला आहे. चला आपण आता देवळात जाऊ. पुढचा व्हिडिओ देवळात. मंडळी, आता आपण बघू शकतो आपण इथे रेडीच्या देवळात प्रवेश करते झालेलो आहोत. देवळात रेडीचा गणपतीच्या देवळात आपण आलेलो आहोत. आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ गणपतीच्या देवळाचं. बघा काय सुंदर परिसर आहे, सुंदर बांधकाम रेडीच्या गणपतीच्या देवळाचं. आपण काय जरा व्लॉगिंग करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागतो. निलाबला वगैरे पटकन ते पोचलेले आहेतच. आपण बघू शकतो आसपासची मूर्ती. पूर्ण रेडीच्या गणपतीच्या मंदिराचा परिसर आपण रेडीचं गणपतीचं सुंदर असं मंदिर. मंडळी, आपण आत्ताच रेडीच्या गणपतीच्या देवळात आतमध्ये प्रवेश करते झालेलो आणि हा रेडीचा स्वयंभू गणपती, रेडीचं गणपती मंदिर आपण आता बघतोय. बघा सुंदर अशी मूर्ती रेडीच्या गणपतीची. पण हार जास्वंदीच्या फुलाचा इथे अर्पण केलेला आहे आणि सुंदर छान सुबक अशी गणपतीची मूर्ती रेडीची. श्री विघ्नहर्ता गजाननाची, श्री विघ्नहर्ता गजाननाची रेडीची मूर्ती. आपण आता एक प्रदक्षिणा घालून येऊया. परिसर हा पूर्ण शिवाची मूर्ती. पार्वती, ब्रह्मा, लक्ष्मी, विष्णू सगळ्या मूर्त्या इथे लावलेल्या आहेत. खूप सुंदर असं मंदिर आहे. आपण बघू शकतो रेडीच्या गणपतीच्या देवळात, श्री विघ्नहर्ता गजाननाच्या देवळात आपण इथे आलेलो आहोत. खूप छान आपलं दर्शन झालेलं आहे गणपतीचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आता आपण रेडीच्या गणपती मंदिराचं दर्शन घेतलं. सुंदर असं गणपती स्वयंभू मंदिर. आपण आता रेडी बीचला चाललो आहे. रेडी बीचचं फक्त लांबनं तुम्हाला हे दाखवतो, दर्शन दाखवतो. चला जाऊ आता मग रेडी बीचकडे जाऊया. समोर आपण मित्रांनो बघू शकता
आली सुंदर अशी नारळाची झाडं रेडीच्या बीचवर, रेडीचा समुद्र जो आपण गणपती मंदिराच्या मागेच जो परिसर आहे, इथे निलाब आणि पण फोटो काढतायत, निलाब विनय दोघेही फोटो काढतायत. रेडी बीचचा सुंदर हा परिसर आपण इथे बघू शकतो, खूप छान असा सुंदर असा परिसर, नारळाची झाडं. इकडे हा मागचा गणपती मंदिराचा परिसर आणि इथे समुद्र पण खूप खवळलेला आहे. आता सध्या भरतीच्या वेळेचा आहे टाईम. सगळा परिसर आपण बघू शकता पूर्ण खडक. बाकी तर मित्रांनो, आपण जे आपलं आपण आता रेडी समुद्राचा परिसर जो बघितला, मध्ये मध्ये तुम्हाला दिसतंय जे ते आपल्याला मध्ये एक बेटासारखा खडक, म्हणजे खडक कुठपर्यंत असू शकतो ते दोन नारळाच्या झाडांच्या बाजूने आपल्याला दिसतंय. सुंदर असा आहे. मला दाखवतो, दोन नारळाच्या झाडांच्या मधोमध बरोबर एक खडक आपल्याला दिसतोय. हा तर हा आहे रेडीचा बीच. आपण इथे आता केरी बीचला उभे आहोत. मागे आपल्या आपल्याला दिसतंय आजोबा देवस्थान आणि आजोबा देवाचं मंदिर किंवा मूर्ती. चला आता आपण इथे आपण आता बीचवर जाऊया. मित्रांनो, आता आपण इथे केरी बीचला आलेलो आहोत. आपण समोर इथे केरीचा बीच बघू शकतो, सुंदर असा बीच केरीचा. इथे एक छोटासा पपी पण आहे, तो मस्ती करतोय जरा. तर आपण आता ते केरीचा बीच बघितलाय, गाडी पार्किंग आहे, केरीचा बीच बघितलाय. आता आपण असाच व्लॉग आपला कंटिन्यू करू थोडं आणि पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, आता आपण बघू शकतो आपण इथे आहोत हर्मल बीचला आणि आता आपण वरती चाललो आहे स्वीट लेक, हर्मल बीचचा स्वीट लेक बघायला. तर चला आता तुम्हाला मी बीच पण थोडा दाखवतो आणि स्वीट लेक पण दाखवतो. पण समुद्र बघूया, पूर्ण बीचची पूर्ण आपण बीचचा नजारा घेऊ शकतो. आपण आता स्वीट लेकच्या दिशेने चाललो आहे, तर आपण आता वरती जाऊन स्वीट लेक बघूया आणि चला या आता आपण वरती जाऊन स्वीट लेक बघू आणि मग तिकडे मजा करू. मित्रांनो नमस्कार, आपण इथे आता हर्मल बीचला आहोत. इथे आपल्या मागे एक आपण सिक्रेट प्लेस आहे, फार सिक्रेट हे आहे, आपण दाखवू तुम्हाला. मस्त एक तुम्हाला खूप मस्त अनुभव येणार आहे, मजा येणार आहे तुम्हाला हा प्लेस बघायला. ते आपण समुद्राच्या लाटा बघू शकतो आणि सनसेट पण बघू शकतो. चला तर आपण त्या प्लेसला आता जाऊया आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. मित्रांनो, आता मी तुम्हाला जी सिक्रेट प्लेस सांगितली तुम्ही माझ्या मागे बघू शकता, दॅट इज समुद्राच्या बरोबर मधोमध किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर स्वीट लेक. असं तुम्ही कधी बघितलं नसेल, समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या मध्यावर किंवा खाऱ्या पाण्यापासून जवळ त्या बीचवर तुम्ही कधी स्वीट लेक गोड्या पाण्याचं हे कधी बघितलं असेल. तर हा स्वीट लेक आहे हर्मल लेक, हर्मल बीचला आपण हा स्वीट लेक बघू शकतो, गोड्या पाण्याचं आहे. आपण पाणी थोडंसं ह्याचं टेस्ट करून बघूया.
म्हणजे थोडस पाणी टेस्ट करून बघितलं गोड्या पाण्याचा हे म्हणजे तुम्ही बीचच्या मधोमध गोड्या पाण्याचा तलाव स्वीट लेक खरोखर गोड पाणी आहे खरोखर गोड पाणी कधी इकडे ह्या साईडला आलात हर्मल बीचला गोव्यामध्ये तर ह्या साईटला जरूर व्हिजिट करा मित्रांनो. चला आता हा मी व्हिडिओ स्टॉप करतो आणि उद्याच्या व्लॉग्समध्ये आपण आता डे 3 तिसऱ्या दिवसाच्या व्लॉग्समध्ये आपण भेटूया. समोर आपण इथे आपला सूर्यास्त पण बघू शकतो नीलामाणी पण आहेत समोर. चला आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया. राम रे लाइट ऑफ कर लाइट ऑफ कर. अरे लाइट ऑफ कर रे. आपण बघू शकतो काजळा थांब रे निलाब एवढा बाप व्हिडिओ मिळाला मी चुकवीन काय. काजवे आपण इथे बघू शकतो चमकताना. आपण आता मित्रांनो बघू शकतो आपण आपलं सेकंड डेचं दुसऱ्या दिवसाचं शेवटचं डेस्टिनेशन कलंगूट बीच इकडे आलो आहे. काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आता काळोखात दिसले तर आपण व्यवस्थित त्याचं पण प्लॅनिंग करू आणि व्यवस्थित ते व्हिडिओज मी तुम्हाला एंड करायच्या आधी समजवतो. आपल्या व्लॉगचा कळंगूट बीचवरनं तुम्ही मगाशी काही व्हिडिओज बघितले असतील माझे तिथे थोडंफार काळोखात व्हिडिओ झाले कारण खूप अंधार झाला होता पण ते व्हिडिओचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन. आपण स्वीट लेक बघितला स्वीट लेक हर्मल बीचला बघितला हर्मल बीच बघितला स्वीट लेक पण दाखवला तुम्हाला स्वीट लेक दाखवल्यानंतर आता उद्या आपण साऊथ गोवा कवर करणार आहोत तर उद्याचा थर्ड डेचा तिसऱ्या दिवसाचा आपला व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. चला मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ एंड करूया.